आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. भरधाव जात असलेल्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेत वडिलांचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी आहे. ही गंभीर घटना रविवारी 1 वाजताच्या सुमारास यवतमाळ धामणगाव मार्गावरील करळगाव घाटात घडली. दिलीप गुलाबराव नेरकर वय 58 वर्ष राहणार आष्टी शहीद जिल्हा वर्धा असे अपघातात ठार झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर त्यांचा मुलगा वैभव नेरकर वय 16 वर्ष हा गंभीर जखमी असून येथे शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. दिलीप नेरकर हे 25 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजताच्या सुमारास मुलासह आपल्या दुचाकी क्रमांक MH 32 AE 0881 धामणगाव मार्गे यवतमाळला येत होते. दरम्यान यवतमाळ शहरालगत असलेल्या करळगाव घाटामध्ये एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये त्यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला काही अंतरावर फेकल्या गेली. वडिलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर मुलाला हातापायाला हनवटीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघातानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान राजेंद्र दादाराव हिरुळकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.